नमस्कार मंडळी, दोन प्रवासी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गोव्याला आलो आहोत आणि आपल्यासोबत दाखवतो मी तुमचं कोण आहे। आपल्यासोबत अभिजीत आहे। गोव्याला आलो आहोत आणि एक नवीन चेहरा संदेश, जो कधी न पाहिलेला महेश आपला आतमध्ये गेलाय फ्रेश व्हायला। आता आपण कुठे चाललो अभि? आता आपण मंगेशी टेम्पल, चाललोय। तर मग पुढे आता बघूया, पहिला नाश्ता करूया काहीतरी, कारण की खूप भूक लागली। तर मित्रांनो, तुम्हाला मी आमचा रूम दाखवतो जो बुक केलाय। हा बघा, आपल्यासोबत महेश पण आहे, आत्ताच फ्रेश झालाय। हा आपला रूम आहे, जास्त मोठा नाही आहे, छोटाच रूम आहे, सगळं सामान पसरले। मागे वॉशरूम आहे इथे, आणि इथे बघाल तर एसी। मित्रांनो, आता आपण मंगेशी टेम्पलला चाललो आहे आणि आपण ॲक्टिव हायर केली आहे 700 रुपये। हे बघा पाटी, ये देखो इनके होटल में हम लोग अभी रह रहे हैं। इनका ये वाइन शॉप है ये। हाँ, दारू भी पिलाता हूँ, टूर का भी यहाँ पे सब। ओके, हाँ। तर मित्रांनो, आता आपण मांडवीच्या गोव्याच्या मांडवी ब्रिजवरती आहे आणि तुम्ही आता ही माझ्या डाव्या साईडला बघाल, ही बघा, ही मांडवी नदी आहे। हे बघा आणि हा ब्रिज बघा समोर, किती छान आहे। आणि आता आपण चाललो आहे मंगेशी टेम्पल बघायला। हे बघा माझ्या डाव्या बाजूला मांडवी नदी। तर मित्रांनो, आता आपण इथे मंगेशी टेम्पलमध्ये आलो आहे। नाही नको 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 पाटी, आपल्यासोबत अभिजीत आहे। हा बघा, आणि हा ये इथे चप्पल काढायचा स्टँड आहे, चप्पल काढूया आपण। तर मित्रांनो, आता आपण या मंगेशी टेम्पलमध्ये आलो आहे आणि हे तुम्ही समोर बघताय, हे बघा। हे समोर मंदिर आहे, नाही ठीक आहे। हे बघताय ते समोर मंदिर आहे, हे बघा। आणि हा बाजूचा परिसर, मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला आतलं दाखवू नाही शकणार। तर मित्रांनो, हे पाटीचे मंदिर बघताय तुम्ही, मंगेशी मंदिर। तर हे देवीचं मंदिर नाही, याच्याबद्दल तुम्हाला अभिजीत सांगेल। हे शंकराचं मंदिर आहे, हां, हे शंकराचं मंदिर आहे, ज्याला मंगेश म्हणून बोलतात। ते तुम्ही गाणे केलं मागे उभा मंगेशी, पुढे उभा मंगेश, ते या देवस्थानावरनं घेतलेलं आहे ना। आणि हा त्याचा परिसर आहे, हा बघा बाजूचा परिसर, खूप असा छान आहे। अभिजीत, हे काय समोर आहे दीपमय सारखं, काय काय दिसत आहे हे समोर? दीपमाळ
दीप माळ्याचं पण तिथे वर एक घंटा पण लावलेली आहे आणि खूप जुनी दिसते, रंगरंगोटी केली आहे चांगली. हे ते पाठवून दाखवूया अजून. हा मागचा मागची बाजू आहे मंदिराची. अच्छा इथे पाठीमागे कॅन्टीन सुद्धा आहे. इथे राहण्याची व्यवस्था पण आहे. हे बघा पाठीमागे कॅन्टीन आणि हे राहण्यासाठी. तर अभिजित आपल्याला काहीतरी दाखवतोय. इथे खूप खोल विहीर विहीर दाखवतो अभिजित. हे बघा पण पाणी नाही आहे. आपल्याला इथे एक आपले एक हे भेटले. आपलं नाव? माझं नाव अमित आहे. अच्छा. मी गोव्यातच राहतो. अच्छा. भाजन आहे या देवळाचं. अच्छा. हां का, थांबा एक मिनटं. आपलं नाव काय? माझं नाव अनिरुद्ध नरकर्णी, मी राहतो मुंगेशवर. माझ्या देवस्थानाबद्दल जरा माहिती सांगा. हे देऊळ अगोदर 450 वर्षापूर्वी इकडे शिफ्ट झालं. इकडे अगोदर एक कुठल्या गाव वास्तू जवळ तिकडे होतं. अगोदर तिकडे चर्च केले त्या देवळाचे आणि त्या टाइमला देऊळ छोटं होतं. आता ते वाढून मोठं मोठं हे झालं. आणि यात मंगेशी एक मंगेशचं नाव शंकराचं नाव आहे. गावचं नाव मंगेशी आहे इकडचं. या देवस्थानावरूनच या गावाचं नाव मंगेशी मंगेशी पडलं. देवाच्या मागे देवळाच्या देवाचं नाव आहे मुळकेश्वर. तो मंगेशाबा तिकडून आला होता. कुठं तो गुराखी आहे. हो मग काय होतं, एकदा काय म्हणजे मंगेशा लिंग होतं, त्या लिंगावरती एक गाय दूध देत होते. दूध घालवत होते म्हणजे ज्याच्या होत्या एका डोंगरावरती. मग ते दूध कुठे जातं म्हणजे त्यांचे ज्याची गाय होती ते शोधत होते दूध कुठे जातं का म्हणजे. मग ते त्याच्याकडे त्या लोकांनी पाळत ठेवली. तर मग ते एक लिंगावरती दूध देत होते. म्हणजे एका दगडावरती दगडात ते लिंग आहे मंगेशाचं. स्टोरी आहे त्याची. आणि मुळकेचं म्हणतो एक गुराखी आहे तिथं गुरव दाखवत होता. आणि ते जरा ते इथे लिहिले की विड्यांचं ते जरा सांगा. त्याला तर बहुमान, त्याला तर विड्यांचं बहुमान देतात. विडी एक 2 रुपये विडी मिळते. त्या विड्यांना त्याला बहुमान देतात त्याला. आणि त्याला कांबळ आणि कोयती अर्पण करतात. ऑफिसमध्ये मिळतात कांबळ कोयती. काही जण सांगून घेतात माझं एक काम झालं ते झालं तर मी 5 विड्या लावणार, 101 विड्या लावणार सांगून घेतात. आणि नंतर येऊन ते विड्या लावतात आणि कांबळ आणि कोयत्या देतात इकडे नवसासाठी पूर्ण करण्यासाठी. नवस पूर्ण झाल्यावर आपल्याला खूप छान माहिती मिळाली. तर आपण या काकांचे धन्यवाद करूया. थँक्यू काका, धन्यवाद. तर आता पुढे तर मित्रांनो आता अभिजित आपल्याला इथे पाठीमागे काहीतरी खूप चांगलं आहे ते आता तुम्हाला अभिजित दाखवेल. आपलं तुम्ही बघू शकता की माझ्या समोर इकडे मंदिर आहे. कृपेशमी निवेदन इकडे दाखवायला. हे बघा इकडे मंदिर आहे. हां. आणि मंदिराच्या बरोबरच समोर म्हणजे जरा खालच्या बाजूला एक तळं आहे, पाण्याचं तळं. हे बघा खूप छान तळ आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे हां तिथे मध्ये एक कमळाचं फूल पण आहे. फोटो खोटं आहे पण दिसायला खूप छान आहे. आणि जर तुम्ही कधीही गोव्यामध्ये याल तेव्हा ह्या मंदिराला आणि गोव्यामध्ये जर आलं तर म्हणजे मंदिराला नक्की भेट द्या. कारण की आपलं शंकराचं मंदिर आहे आणि शंकर तर आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत आहे किंवा आवडता दैवत आहे असं मी म्हणू शकतो. तर हां जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या दोन प्रवासी म्हणजे एक दोन या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही कधी गोव्यात याल तेव्हा आवर्जून या मंदिराला भेट द्या. कारण की मंदिराचा परिसर आणि मंदिराचं जे देवस्थान आहे ह्याला बघून खरंच तुम्हाला खूप छान वाटेल. म्हणजे जो पण तुमचा येण्याचा प्रवासामधला जो थकवा असेल तो दूर होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यांना शेअर करा.
म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या लांबच्या लोकांना, जे आपल्या जवळ असतील त्यांना सगळ्यांना सांगा की आपल्या दोन प्रवासी या मराठी चॅनल, यूट्यूब मराठी चॅनल, जे आपल्याला मराठीमध्ये वेगवेगळ्या जागेंची माहिती पुरवत असतं, त्याला नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.